होणारी लढाई ही नवी मुंबईच्या विकासाची आहे. आम्ही लढणार आणि आम्ही जिंकणार. ठाणे जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींचं केंद्रबिंदू ठरलेल्या बेलापूर विधानसभा मतदारसंघात अखेर राजकीय भूकंप हा झालाच. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नवी मुंबईतील राजकारणात प्रमुख प्रस्थ असलेल्या संदीप नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. बेलापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपनं तिकीट नाकारल्यानंतर माजी आमदार संदीप नाईक यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृह इथे आयोजित बेलापूर विधानसभा मतदारसंघ निर्धार मेळाव्यादरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात जाहीर पक्ष प्रवेश करत अखेर तुतारी फुंकली. या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं संदीप नाईक यांच्या समर्थनार्थ जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. यावेळी संदीप नाईक यांच्या समवेत माजी महापौर, माजी उपमहापौर, माजी स्थायी समिती सभापती, माजी विरोधी पक्ष नेते यांच्यासह माजी नगरसेवक, नगरसेविकांसह भाजप महिला जिल्हाध्यक्षा, इतर सेलचे पदाधिकारी आणि इतर पक्षीय पदाधिकारी यांनीही राष्ट्रवादी शरद पवार गटात जाहीर प्रवेश केला. संदीप नाईक यांचा कार्यकर्त्यांमध्ये असलेला प्रभाव आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघातील दांडगा जनसंपर्क आणि मजबूत पकड पाहता त्यांच्या या निर्णयानं बेलापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची ताकद वाढली आहे. मुळातच आपली राजकीय कारकीर्द राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षातून सुरू करणारे संदीप नाईक हे 2009 आणि 2014 मध्ये ऐरोली मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले होते. संदीप नाईक हे नवी मुंबईतील एक युवा, गतिमान आणि कर्तृत्ववान नेता म्हणून ओळखले जातात. ऐरोली मतदारसंघाचे 2 वेळा आमदार राहिलेले संदीप नाईक यांनी महापालिकेतील स्थायी समिती सभापती म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील तरुण कार्यकर्त्यांची मोठी फौज ही त्यांची खरी ताकद आहे. कार्यकर्त्यांच्या सन्मानाची आणि शहराच्या विकासाची ही लढाई असून आपण ती लढू आणि जिंकू असा विश्वास संदीप नाईक यांनी यावेळी व्यक्त केला. 2019 नवी मुंबई मधून मी निवडणूक लढेल अशा प्रकारचं वातावरण होत. त्यावेळेस मला दिलेला शब्द हा पाळला नाही आणि त्यावेळेस त्या परिस्थितीमध्ये मला थांबावं लागलं. त्या परिस्थितीमध्ये वैयक्तिक माझी महत्वाकांक्षा किंवा माझ्या करिअरचं नुकसान या गोष्टीचा मी बिलकुल विचार केला नाही. येणाऱ्या कालखंडामध्ये शहराच्या विकासाचं हित साधलं जाईल, माझ्यासमवेत आलेले माझे सर्व सहकारी यांचा सन्मान केला जाईल आणि त्या माध्यमातून नवी मुंबई शहराचा विकास होईल अशा प्रकारची माझी अपेक्षा होती. 2019 बेलापूर मतदारसंघामधील आमदाराकरता आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून काम केलं, यश संपादन केलं. परंतु निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आम्हा सर्वांना, आमच्या कार्यकर्त्यांना जी वागणूक दिली गेली ती अपमानास्पद होती. अपमानास्पद वागणूक दिलीच, परंतु जे शब्द आपण ऐकू शकत नाही अशा प्रकारच्या शब्दांचा देखील शब्दप्रयोग केला गेला. नेहमी नवी मुंबई शहराच्या हिताची भूमिका घेत असताना जनमानसांचा विचार हा आपण सोबत घेतला पाहिजे, कार्यकर्त्यांशी चर्चा केली पाहिजे, पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली पाहिजे. परंतु हा विचार कधीही बेलापूरच्या आमदारानं कधीही ठेवला नाही आणि 2019 5 वर्ष थांबल्यानंतर आपण काम करत राहिलो आणि पक्ष हा आपल्या कामाचं संपूर्ण स्वरूप बघून, संघटनेचं काम बघून, नवी मुंबईच्या जनतेचा कोल कुठल्या बाजूने आहे हा विचार करून एक योग्य निर्णय घेईल अशी अपेक्षा माझी होती. परंतु यावेळेस देखील हा निर्णय हा माझ्या विरुद्ध गेला. हा माझ्या विरुद्ध निर्णय गेला ह्याकरता मी हा मेळावा घेतला, मी पक्षप्रवेश केला तर बिलकुल नाही. त्या कालखंडामध्ये माझे सहकारी आणि मी कोणत्या व्यक्तीकरता काम करतो त्या व्यक्तीनं शहराचं हित बघितलं पाहिजे, काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान केला पाहिजे, शहराच्या विषयी निर्णय घेत असताना सर्वांचं मत जाणून घेतलं पाहिजे आणि तो मागचा अनुभव हा आमचा काही योग्य नव्हता. त्यामुळे नक्कीच नवी मुंबईच्या हिताकरता, बेलापूर मतदारसंघाकरता आपण योग्य निर्णय घेतला पाहिजे अशी गोष्ट माझ्या मनामध्ये होती. परंतु निर्णय घेत असताना कार्यकर्त्यांशी चर्चा करावी, पदाधिकाऱ्यांशी चर्चा करावी आणि त्याकरता आज कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे या निर्धार मेळाव्याचं आयोजन केलं
आणि त्याच कालखंडामध्ये मला विचारणा आली की शरदचंद्र पवार साहेबांच्या राष्ट्रवादीमधून प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेब यांनी विचारणा केली की जर आपण आमच्या पक्षात येत असाल तर आपलं स्वागत आहे. मी त्यांना सांगितलं की नक्कीच मी जो घर ज्या घराने प्रत्येकाला सन्मान दिला, प्रत्येकाला आदर दिला, प्रत्येकाला न्याय दिला, त्या घरात यायला मला नक्कीच आवडेल. परंतु त्याच्या अगोदर माझ्या सर्व कार्यकर्त्यांशी, माझ्या बेलापूरच्या जनतेशी मला बोलावं लागेल आणि त्या अनुषंगानं हा संपूर्ण कोल आपण कुठे जावं तर संपूर्ण नवी मुंबईतील नागरिकांचं मत असं राहिलं की ज्या व्यक्तीनं माणसाला ओळखलं, माणसातले चांगले गुण ओळखले, क्षमता ओळखली आणि त्यांनी त्यांना पाठबळ दिलं, नवी मुंबई शहराच्या हिताकरता अनेक असे निर्णय अडचणीच्या ठिकाणी स्वतः पाठबळ देऊन आपल्या शहरांना मदत करण्याचं काम हे आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी सातत्यानं केलं आणि हा आवाज हा एक मतानं या संपूर्ण सभागृहात गुंजला आणि त्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेबांचे पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेब यांचं आगमन देखील झालं आणि मग आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी एक मतानं शरदचंद्र पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला. तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संदीप नाईक हे विकासाचं व्हिजन असणारे युवा नेतृत्व असून निर्णय घेताना कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्याची त्यांची कृती निश्चितच कौतुकास्पद असल्याचं म्हटलं. संदीप नाईक यांच्या रूपात बेलापूर विधानसभा या मतदारसंघातून राष्ट्रवादीचा उमेदवार विक्रमी मतांनी विजयी होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. संदीप नाईक हे युवा नेते आहेत, अतिशय होतकरू आहेत. जवळपास 28 नगरसेवक आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात संदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करत आहेत. आमच्या पक्षाला एक मोठं बळ हे ठाणे जिल्ह्यात, विशेषतः नव्या मुंबईत मिळतंय आणि संदीप नाईक आणि त्यांच्यावर काम करणारे सगळे नगरसेवक हे पूर्वीपासून पवार साहेबांना यांना त्या निमित्तानं भेटलेले, त्यांच्यावर काम केलेले सगळे कार्यकर्ते आहेत. हे पुन्हा त्यांचं या पक्षात येत असताना आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. आमचा पक्ष याला सगळ्यांना ठामपणाने समर्थपणाने तोंड देईल आणि आमचा पक्ष विजयी होईल. महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता येईल, काही चिंता करण्याचं कारण नाही. महाराष्ट्रातल्या जनतेनेच आता त्याचा निर्णय घेतलेला आहे.